सह्याद्रीच्या कुशीत भीमाशंकरच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरण, वॉटरफॉल, ट्रेकिंग पॉइंट, फार्म हाऊस करण्याकरिता कर्जत शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात आम्ही सुवर्ण संधी घेऊन आलोय. आरएन व्हॅली, ऍग्रिकल्चर प्लॉट्स फॉर सेल, क्लीन प्रॉपर्टी, वेल बिल्ड रोड, कोझी वाईब्स, ऑफर्ड ॲट ₹150 पर स्क्वेअर फीट. प्लॉट फीचर एमएससीबी इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, रोड, पोल फेसिंग. राहुल डेव्हलपर्स 9184465568391 9192269739 60. ऍड्रेस रत्पे आंबिवली, कर्जत रायगड 410201. कर्जतच्या राजकारणात महेंद्र थोरवे चाणक्य राजकारणी होताना दिसून येत आहेत. कारण असं आम्ही चाणक्य राजकारणी का म्हणतो त्याचंही तसंच कारण आहे. महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघामध्ये विविध उपक्रम, पक्ष संघटना, पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम कर्जत मतदारसंघात पार पाडताना दिसून येत आहेत. मात्र पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला किंवा अन्य कार्यक्रमाला शिवसेनेचा वरिष्ठ नेता या कार्यक्रमाला नसतो. कारण असं, महेंद्र थोरवे यांना केंद्रबिंदू मानून राजकारण कर्जत मतदारसंघात केलं जात आहे. महेंद्र थोरवे यांनी जरी एखाद्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं ठरवलं तरी दिग्गज नेते, मंत्री, आमदार, खासदार, रायगड जिल्ह्यातील आमदार हे सुद्धा महेंद्र थोरवे यांच्या एका फोनवर येऊ शकतात. मात्र शिवसेनेकडून अशा पद्धतीनं नियोजन केलं जात नाही. कारण असं, माजी आमदार सुरेश लाड हे नेहमीच कर्जतच्या राजकारणात कोणताही कार्यक्रम असला की खासदार सुनील तटकरे यांना बोलवायचे आणि त्यांच्या हातातून नारळ फोडून कामाला सुरुवात केली जायची. सुनील तटकरे कर्जत मतदारसंघात नेहमीच येत असल्यामुळे त्यांनी कर्जत मतदारसंघावर आपली पकड मजबूत करून ठेवली. त्यामुळे सुरेश लाडांना मोठा फटका राजकीय बसलेला दिसून येत आहे. ही गोष्ट आमदार महेंद्र थोरवे यांच्या लक्षात येताच किंवा त्यामुळे कदाचित महेंद्र थोरवे कोणत्याच नेत्याला किंवा पक्ष संघटनेच्या वरिष्ठ पातळीवर बोलताना दिसून येत नाहीये, त्यामुळे कर्जतच्या राजकारणात महेंद्र थोरवे चाणक्य राजकारणी होताना दिसून येत आहेत. महेंद्र थोरवे आता हुशार आणि चतुर राजकारणी होताना कर्जत मतदारसंघात दिसून येत आहेत. महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघावर पकड मजबूत करून ठेवली आहे, त्यामुळे त्यांचा पराभव करणं हे विरोधकांसाठी मोठं आव्हान असणार आहे. कारण थोरवे आपला राजकीय बेस मजबूत करताना दिसून येत आहे, त्यामुळे विरोधकांना महेंद्र थोरवेंचं आव्हान हे जबरदस्त असणार आहे. विकासनामा कर्जत.